गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। हेलो, गुड गुड मॉर्निंग सर। डे। सो यस्टरडे सम जर्नल एंट्रीज वी आर पास्ट इन द बुक्स ऑफ ओल्ड कंपनीज। In the balance sheet, on the liability side, general reserve, profit and loss account, and the share capital balance is given. So, another entry numbers, that is the number 6-7. काल किती एंट्री झाल्या? पाच झाले सर। सिक्स नंबर इक्विटी शेयर कैपिटल अकाउंट डेबिट। नाउ व्हाट इज द कैपिटल ऑफ एक्स लिमिटेड एंड वाई लिमिटेड इन द बैलेंस शीट? जुन्या बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल किती किती आहे? एक्स लिमिटेडच किती आहे, वाय लिमिटेडच किती आहे? बॅलन्स शीट आहे का तुमच्याकडे कालच? आवाज येतोय माझा? हो सर। बॅलन्स शीटचे कॅपिटलचे बॅलन्स सांगा ना, एक्स चे किती आहेत, वाय चे किती आहेत? 2 लाख अँड 2 लाख 40 थाउजंड। दोघांची टोटल घ्या। इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 4,40,000। तुम्हाला का विचारतोय मी, हे कुठून आले कसे घेतले हे तुमच्या डोक्यात बसावं म्हणून मी तुम्हाला विचारत असतो। एक्स चे 2 लाख आणि वाय चे 2,40,000 असे मिळून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 4,40,000। पुढचा आहे जनरल रिझर्व अकाउंट डेबिट। जनरल रिझर्व किती किती रक्कम आहे बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला? 30,000 आणि 37,000। दोघांचे टोटल 67,000। जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 67,000। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 20 दिलेले आहेत, 16,000 आणि 20,000, 36,000। जनरल प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंट डेबिट 36,000। टू हे कुठे ट्रान्सफर करतो आपण? याची एंट्री माग तुम्हाला दिलेली होती मी, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट। म्हणजे हे बॅलन्स सगळे इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचे असतात। तुम्हाला इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटचा फॉर्मॅट दिलेला आहे, त्याच्यामध्ये हे बाय इक्विटी शेअर कॅपिटल, बाय जनरल रिझर्व, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अजून काय असतील रिझर्व ते सगळे तिकडे दिलेले असतील। दिलेत का बघा बरं? हो सर। हा मग हे दिलेत म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये राहावेत, लक्षात राहावेत ह्याच्यासाठी दिलेलं आहे।
तुम्हाला परीक्षा ह्या वेळेला बर का ऑनलाइन परीक्षा होणार नाही, या वेळेला तुम्हाला वर्गात येऊन परीक्षा द्यावी लागेल नेहमीच प्रमाणे। विद्यापीठाची प्रश्न पत्रिका येईल, विद्यापीठाचे सगळे मटेरियल असेल, त्यामुळे ऑनलाइन परीक्षेच्या भरोश्यावर राहू नका। वातावरण आता बदलतंय, त्यामुळे जेव्हा केव्हा परीक्षा एप्रिल मे मध्ये होईल तेव्हा ऑफलाइन परीक्षा होईल एवढं लक्षात ठेवा, आणि सगळे पुन्हा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवावे लागतील। नरेशन बीइंग बैलेंस ऑफ शेयर कैपिटल काय काय ट्रांसफर केले ते नरेशन मध्ये लिहायचं आहे। बाय बैलेंस ऑफ शेयर कैपिटल, जनरल रिजर्व एंड प्रॉफिट एंड लॉस अकाउंट ऑफ एक्स लिमिटेड एंड वाई लिमिटेड कंबाइंडली ट्रांसफर टू, एकत्रितरित आपण ट्रांसफर केले दोन्हीचा टोटल करून, कंबाइंडली ट्रांसफर टू इक्विटी शेयर होल्डर्स अकाउंट। तर ह्या सगळ्या जुन्या दोन कंपन्यांच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज होतील। आता नवीन हेडिंग द्या, इन द बुक्स ऑफ झेड लिमिटेड, नवीन कंपनी झेड आहे, इन द बुक्स ऑफ झेड लिमिटेड जर्नल एंट्रीज। त्याच्या पण तुम्हाला मी जर्नल एंट्री लिहून दिलेल्या होत्या, तशाच पद्धतीने जर्नल एंट्रीज करायच्या आहेत। तीन कॉलम करा, पर्टिक्युलर्स, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज, जास्त एंट्री नाहीत, दोन तीन एंट्री आहेत, एक जास्त आखून ठेवू नका। पर्टिक्युलर्स, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज, मग ज्या तुम्हाला एंट्री लिहून दिले होत्या त्याच्यातली पहिली एंट्री बघा। मग एंट्री लिहून दिलेल्या होत्या इन द बुक्स ऑफ न्यू कंपनी, त्याच्यातली पहिली एंट्री काय आहे, म्हणजे तुम्हाला आता तशीच या प्रॉब्लेम मध्ये जनरल एंट्री करायची आहे। आहे का वही मध्ये? नसेल तर माझ्या डोक्यामध्ये आहे, परीक्षा मला द्यायची। काय एंट्री आहे सापडली का? बिझनेस परचेस अकाउंट डेबिट, दोघांचा मिळून पीसी ची टोटल किती आहे लिहा। एक्स लिमिटेड आणि वाय लिमिटेड ची टोटल किती आहे? पीसी चा टोटल कॉलम ची टोटल सांगा। 8,03,000। किती? दोघांची टोटल एका एकाची नको मला। एक्स लिमिटेड ची एक टोटल होती, वाय लिमिटेड ची एक टोटल होती, आणि दोघांची मिळून तिसरी टोटल होती, ती किती आहे? पीसी मधली बघून सांगायची, कुठले काय टोटल करायची भानगड नाही। पीसी मध्ये टोटल किती आला? पीसी 7,00,000 आहे का? 7,00,000 किती आहे रक्कम वरती?
7,03,000 किसी 7,03,000 लिहाते टोटल डेबिट ला बिजनेस परचेस अकाउंट डेबिट 7,03,000 टू लिक्विडेटर्स ऑफ एक्स लिमिटेड एक्स लिमिटेड चा पीसी किती आहे? 3,46,000 3,46,000 द्या तिथं क्रेडिटला 3,46,000 11वीच्या पोराला सुद्धा इतकं कोणी सोपं शिकवत नाही बर का. तुम्ही आता टीवायला गेलाय 11वीच्या मुलांना सुद्धा एवढं कोणी समजून सोप्या पद्धतीने सांगत नाही. ते फटाफट लगेच सांगतात दोन्हीची टोटल एवढी तर एकाचे किती आणि दुसऱ्याचे किती. टू लिक्विडेटर्स ऑफ वाय लिमिटेड किती आहेत वायचे? 3,57,000 तुमच्याकडे लगेच तिथं बघायचं स्टेटमेंट ऑफ पीसी एक्स लिमिटेड एवढा आहे वाय लिमिटेड एवढा आहे आणि दोघांची टोटल एवढी आहे. वहीतलंच बघायचंय असं वही समोर घ्यायची आणि त्याच्यातलं बघून सांगायचंय. डोकं चालवायची गरज नाही. नॅरेशन बीइंग बिझनेस ऑफ एक्स लिमिटेड अँड वाय लिमिटेड परचेस्ड बाय झेड लिमिटेड अँड द अमाऊंट ऑफ पीसी ड्यू रेकॉर्डेड अँड द अमाऊंट ऑफ पीसी ड्यू ड्यू म्हणजे द्यायचा आहे अजून दिलेला नाही. पीसी ड्यू रेकॉर्डेड आता दुसरी एंट्री आता रिवाइज्ड असेट ज्या आहेत त्यांनी घेतलेल्या पीसी मधल्या दोघांच्या मिळून सांगायच्या. सेकंड एंट्री प्लांट अँड मशिनरी अकाउंट डेबिट टोटल कॉलमची रक्कम किती आहे? एक्स लिमिटेड वाय लिमिटेड आणि पुढचा टोटल कॉलमची रक्कम किती आहे दोघांची मिळून? 1,40,000 1,40,000 आता लागलं समजायला. पुढची असेट कुठली आहे? पीसी मधली सेकंड नेक्स्ट असेट कुठली आहे? स्टॉक तिथले बघून लिहा आता सगळे स्टॉक अकाउंट डेबिट दोघांची टोटल कॉलमची 80,000 पुढची डेटर्स अकाउंट डेबिट अकाउंट एवढा सोपा आहे बरं का पण तुम्ही डोकं वाऊट करून सोडता. समजून घ्यायची प्रवृत्ती समजून तिथलंच बघायचं आणि तिथलंच सांगायचंय. डेटर्स अकाउंट डेबिट दोघांची टोटल कॉलम 1,20,000 बिल्डिंग अकाउंट डेबिट दोघांची रिवाइज्ड व्हॅल्यूची टोटल किती आहे? 2,80,000 3,80,000 रिवाइज्ड घ्यायचंय. पीसी मध्ये किती घेतलाय आपण एक्स चा किती घेतलाय? एक्स चा 2,00,000 घेतलेला आहे आणि वाय चा 1,80,000 ह्या दोघांची टोटल किती? 2 + 1,80 = 3,80 तिथं टोटल मध्ये घेतलेलं आहे का 3,80 पीसी मध्ये? पीसीचा स्टेटमेंट बघा बिल्डिंग एक्स ची 2,00,000 वाय ची 1,80,000 आणि टोटल कॉलमला 3,00,000 घेतलेत का? 3,80,000 हा हो की नाही? हो घेतले.
हो, हो तिथलेच सांगायचे म्हणतो मी, दुसरीकडे बघू नका आता, कुठं दुसरीकडे इकडे तिकडे बघू नका. एकाची जी असेट घेतली तेवढ्याच व्हॅल्यू तिथल्या टोटल मधल्या घ्यायच्या. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट दोघांची टोटल किती आहे? टोटल कॉलमला पीसी मध्ये अशी दुर्बीण लावून ठेवायची पीसीच्या जवळ, 45,000. इथल्या सगळ्या रकमा घेतोय 45,000. टू क्रेडिटर्स अकाउंट, टू क्रेडिटर्स अकाउंट किती आहे दोघांचे मिळून क्रेडिटर्स? टोटल कॉलमला बघा, एक्स चे एवढे, वाय चे एवढे आणि टोटलची 62,000. 62,000. 65 की 62? 62. मग 65 कसे सांगितले? 28,000 आणि 34,000 टोटल येते 62,000. हे क्रेडिटला लिहा 62,000. 62,000 सांगितले सर. बर बर बर, असू दे. टू बिझनेस परचेस अकाउंट, आता पहिल्या एंट्रीत ज्याला डेबिट मिळालं होतं त्या दुसऱ्या एंट्रीत त्याला क्रेडिट दिलाय. टू बिझनेस परचेस अकाउंट 7,03,000. दोघांची टोटल समान येते का बघा, 7,03,000 आणि 62,000, 7,65,000. बाकीची डेबिटची टोटल येते का बघा, 7,65,000. एक 40, 80, 2,20,000, 2 20 आणि 21, 3,40,000. येते का टोटल तेवढी डेबिट ची इक्वल टू क्रेडिट? नरेशन बीइंग, नका टोटल करू, त्रास घेऊ नका. नरेशन बीइंग असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर, असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर ऍट रिवाइज्ड व्हॅल्यू, ऍट रिवाइज्ड व्हॅल्यू बाय द झेड लिमिटेड रेकॉर्डेड, बाय द झेड लिमिटेड रेकॉर्डेड आता पहिल्या एंट्री मधले बिझनेस परचेस अकाउंट दुसऱ्या एंट्रीत क्रेडिटला आला. आता जे पहिल्या एंट्री मधले क्रेडिट होते ते आता तिसऱ्या एंट्री मध्ये डेबिटला येतील. तिसरी एंट्री लिहा, लिक्विडेटर्स ऑफ एक्स लिमिटेड अकाउंट डेबिट, लिक्विडेटर्स ऑफ एक्स लिमिटेड अकाउंट डेबिट 3,46,000. पुन्हा डेबिट, लिक्विडेटर्स ऑफ वाय लिमिटेड अकाउंट डेबिट 3,57,000, 3,57,000. आता पीसी ची रक्कम कशी दिलेली आहे? पीसी ची रक्कम कशी दिली स्टेटमेंट मध्ये खाली लिहिलंय बघा, डिस्चार्ज ऑफ पीसी कशा स्वरूपात दिलेले आहे? स्वरूप काय आहे? पैसे द्याय, पीसी द्यायचं काय स्वरूप आहे? वाचा तिथे डिस्चार्ज ऑफ पीसी काय काय लिहिलंय खाली, त्याच्या खाली स्टेटमेंट ऑफ पीसी मध्ये डिस्चार्ज ऑफ पीसी आहे का? आहे का? कशा स्वरूपात दिलेला आहे?
अंकिता गावंड कसा दिला है, किसी कशाच्या स्वरूपात दिलेला आहे, कसा पेड केलाय, कशाच्या स्वरूपात दिलाय, पैशाच्या दिलाय, डिबेंचरच्या दिलाय, प्रिफरन्स शेअरच्या दिलाय, कशाच्या स्वरूपात दिलाय? प्रिफर्ड शेअर 100 इच, इक्विटी शेअर लिहा तिथं, मग टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट। एवढा वेळ लागतोय राव तुम्हाला वाचायला सुद्धा, चार चार वेळा बोलतोय तेव्हा तुम्ही एक वेळ बोलताय, काय माझ्या जीवाला वाटत असेल, काय तुम्ही ठरवलंय तेच मला कळत नाही, दररोज मला काय ना काय बोलायला लागतंय तरी तुमची काय अक्कल जागेवर येत नाही, उत्तर द्या म्हणलं तरी उत्तर देत नाहीत। इथलंच बघून सांगायचंय, मी काय सांगतो, पीसी डिस्चार्ज केल्याचा कशाच्या स्वरूपात दिलेला आहे, पाचवीचं पोरग म्हणेल इक्विटी शेअरच्या स्वरूपात दिलेला आहे, इथलं वाचून तो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 7,03,000, 7,03,000, नरेशन बीइंग अमाउंट ऑफ पीसी पेड इन द फॉर्म ऑफ, अमाउंट ऑफ पीसी पेड इन द फॉर्म ऑफ इक्विटी शेयर्स ऑफ रुपीज 100 इच, इक्विटी शेयर्स ऑफ रुपीज 100 इच। आता बॅलन्स शीट तुम्ही घरी तयार करा नवीन कंपनीचं, मी जर आता करायला घेतलं तर माझं पुन्हा डोकं आउट होईल तुम्हाला सांगून सांगून, त्यामुळे तुम्ही घरी तयार करा। वरती हेडिंग द्यायचं इन द बुक्स ऑफ झेड लिमिटेड बॅलन्स शीट आफ्टर अमलगमेशन ऍज ऑन काय असेल ते तारीख लिहायची, त्याच्यानंतर चार कॉलम करायचे, पर्टिक्युलर्स, अकाउंट नोट नंबर, इनर अमाउंट आणि आउटर अमाउंट, त्याच्यातले जे मेन मेन हेडिंग्ज आहेत ते पहिले काढायचे, रोमन वन इक्विटी अँड लायबिलिटीज, आठवतंय का हे सगळं, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आठवतो, मरेपर्यंत लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल येईल, ए आकडा शेअर कॅपिटल, बी आकडा रिझर्व्स अँड सरप्लस, त्याच्यानंतर लॉंग टर्म बॉरोइंग्स काहीच नाहीत, डिबेंचर नाहीत, बाकीचं काय नाही, पुन्हा कुठल्या पुढचं काय हेडिंग येईल, करंट लायबिलिटीज, आणि रोमन सेकंड मध्ये येईल असेट्स, असेट्स मध्ये येणार फिक्स्ड असेट्स, फिक्स्ड असेट्स, नंतर काय येणार दुसरं हेडिंग, करंट असेट्स, करंट असेट आपल्या इथं नसतात, आता त्याला वेगवेगळी नावं आहेत, टँजिबल असेट्स, टँजिबल अँड इनटँजिबल असेट, इथं सगळ्या टँजिबलच आहेत, गुडविल वगैरे काय दिलेलं नाही, त्यामुळे टँजिबल असेट येईल। पुढे
पुढे काय येईल? डेटर साठी काय असेल? डेटर साठी नवीन हेडिंगचं नाव काय आहे आपल्या पर्टिकल फॉर्म ऑफ बॅलन्स शीट मध्ये? डेटर्स कुठल्या हेड खाली घेतले जातात? अकाउंटिंग नोट माहिती आहेत ना, त्याला हेडिंग काय असतं? ट्रेड रिसिवेबल्स असतं का? आठवतंय का ट्रेड रिसिवेबल? नंतर घ्या इन्व्हेंटरीज, त्याच्यामध्ये इन्व्हेंटरीज आणि नंतर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. अवघड राहू सगळ्या गोष्टी बाबतीत, लईच अवघड आहे, सोपं काहीच नाही तुमच्या बाबतीत. हे झाले बॅलन्स शीट मधले मेन मेन हेडिंग. अकाउंटिंग नोट्स तयार करायच्या. अकाउंट नोट नंबर वन, शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल मध्ये दोघांचे मिळून शेअर किती आहे तेवढे लिहायचे. त्याच्यानंतर दुसरे अकाउंटिंग नोट येईल रिझर्व्स अँड सरप्लस. त्याच्यामध्ये ज्या एंट्रीमध्ये घेतलेले होते ते घ्यायचेत. काय काय आहे तिथं रिझर्व अँड सरप्लस मध्ये काय काय येईल? बॅलन्स शीट मध्ये बघा रिझर्व अँड सरप्लसच्या अंडर काय काय येणार आहे ते लायबिलिटी साइडला. फक्त मी हे सांगतोय तुम्हाला, तुम्हाला ते घरी करायचं आहे. काय काय दिले लायबिलिटी साइडला? जनरल रिझर्व आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, क्रेडिट कार्ड. हा जनरल रिझर्व, क्रेडिटर्स. हा हो, हा जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिझर्व अँड सरप्लसच्या अकाउंटिंग नोट मध्ये येतील. तिसरी नोट काय असेल? ट्रेड पेएबल्स. ट्रेड पेएबल्स मध्ये काय काय येईल? क्रेडिटर्स फक्त येतील, क्रेडिटर्स येतील. नंतरची लायबिलिटी साइड संपलेली असेल. नंतर येणार नंबर चारचे अकाउंटिंग नोट टँजिबल असेट्स. त्याच्यामध्ये रिव्हाइज्ड व्हॅल्यूच्या जर्नल एंट्रीमध्ये घेतलेल्या सगळ्या असेट घ्यायच्या. प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, सॉरी स्टॉक नाही घ्यायचा, टँजिबल मध्ये प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग दोन घ्यायच्या. त्याची टोटल करायची अकाउंटिंग नोट. नंबर पाचची नोट येईल इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज मध्ये घ्यायचा स्टॉक, तो 80,000 दिलेला आहे. नंतरची अकाउंटिंग नोट येईल कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. त्याच्यामध्ये कॅश अँड बँक बॅलन्स लिहायचं, त्यांच्या टोटल करायच्या. आणि हे सगळं वर्टिकल फॉर्म ऑफ बॅलन्स शीट मध्ये शेअर कॅपिटलला नोट नंबर एक द्यायची, त्या दोघांची काय टोटल असेल ती लिहायची. रिझर्व अँड सरप्लस नोट नंबर टू येईल, त्याची जी टोटल असेल ती तिथं लिहायची. नंतर ट्रेड पेएबल्सची जी टोटल असेल ती टोटल अकाउंट नोट नंबर थ्रीला लिहायची आणि त्याची रक्कम तिथं लिहायची. नंतर टँजिबल असेटची टोटल जी असेल ती टोटल दोघांची मिळून प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंगची मिळून घ्यायची, ती आउटरला लिहायची. नंतर ट्रेड रिसिवेबल्सची म्हणजे डेटर्स त्याच्यामध्ये येतील, त्याची टोटल तिथं नोट नंबर चार पाच काय असेल ते लिहायचं, त्याची रक्कम लिहायची. नंतर येईल इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीची नोट नंबर सहा आली तर सहा नंबर लिहायचा, त्याची अकाउंट नंबर टोटल घ्यायची. आणि कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट ही सगळ्यात शेवटची नोट नंबर सेवन एट काय असेल ती लिहायची. आणि त्या पद्धतीनं बॅलन्स शीट तुमचं ऑटोमॅटिक टॅली होईल. हे माझ्या न बघता तोंड पाठ आहे. तुम्ही कधी पाठ करणार आणि कधी लक्षात ठेवणार हे तुम्ही ठरवा. परीक्षा तुम्हाला द्यायची आहे,
मला द्यायची नाही, मला भरपूर येतं पण तुम्हालाही यावं अशी माझी अपेक्षा असते आणि म्हणून माझी तळमळ असते. हे आता सगळं झालं की नाही, अकाउंट कसं तयार केलं, व्हर्टिकल फॉर्म ऑफ बॅलन्स शीट कसा झाला, त्याचे अकाउंट नोट काय काय आहेत. आम्ही लगेच करंट असेट म्हणतो, करंट लायबिलिटी म्हणतो. अरे ते झालं, जमाना गेला त्याचा करंट असेट आणि करंट लायबिलिटीचा. त्याला नवीन हेड आलेत आता, लगेच करंट असेट करंट लायबिलिटीज काय प्रकार आहे. जरा थोडी आपल्या आपल्यालाच म्हणजे थोडी जाणीव झाली पाहिजे आपण कुठे आहोत, आपण काय करतोय. गेल्या सेमिस्टरला सगळे बॅलन्स शीट इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये झाले, आणखीन कशा कशात झाले. ह्याही वर्षी आता सहाव्या सेमिस्टरला आणि बरेच वेळेला आपल्याला व्हर्टिकल फॉर्म ऑफ इन्कम बॅलन्स शीट येणार आहे, त्याच्या अकाउंटिंग नोट्स येणार आहेत. अरे एकदा लक्षात ठेवलं तर मरेपर्यंत लक्षात राहील. आम्ही सांगतोय करंट असेट आणि करंट लायबिलिटीज. नवीन नवीन शोध लावू नका, जे सांगतो तेवढं लक्षात ठेवत जा आणि व्यवस्थित करत जा आणि घरी करा आणि टोटल बघा. प्रत्येक वेळेला मला इरिटेट करायचं, मला रागवायला लावायचं, मला बोलायला भाग पाडायचं. कधीतरी थोडं शहाणे व्हा. फक्त चार मुली आहेत तिथं. कोण कोण आहेत आता? प्रिया गावण, महिमा गरद, भाविका आणि अंकिता. बाकीचे गेले सगळे उधळत पळाले. आता सहाव्या सेमिस्टरला मला वाटतं भरपूर नापास होणार आहेत. भीती म्हणून नव्हे, वस्तुस्थिती म्हणून सांगतोय. ऑनलाईन एक्झाम होणार नाही, ऑफलाईन एक्झाम होणार आहे. त्यामुळं दहा विद्यार्थी एका ठिकाणी बसून तुम्ही जे ऑनलाईन एक्झाम दिली का नाही, त्याचा आता परिणाम तुम्हाला सहाव्या सेमिस्टरला दिसेल. पास होत आहे का काय होईल ते कळत नाही. अभ्यास केला तर पास व्हाल, नाहीतर ऑनलाईनच्या आशेवर बसलात तर मोगम पंचे काहीही लिहून आपल्याला मार्क्स मिळतील ह्या भ्रमात राहू नका. माझी तळमळ आहे, मला तुमची भीती वाटते आणि ती भीती तुमची घालवावी म्हणून तुम्ही अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीनं ऑफलाईन परीक्षेला तयार राहा. ठीक आहे.